खडकलाट येथे लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार अण्णासाहेब ज्वले यांची प्रचार सभा संपन्न झाली. या प्रचार सभेदरम्यान आमदार शशिकला ज्वले यांनी अण्णासाहेब ज्वले हे नक्कीच विजयी होणार असल्याचे प्रतिपादन केले. या सभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अण्णासाहेब ज्वलेंना पक्षाकडून तिकीट देण्यात आले होते, पण अण्णासाहेब ज्वलेंच्या कडून फक्त विधानसभा मतदारसंघाचा नाही तर चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील 8ही विधानसभा मतदारसंघाचा विकास होणार आहे. म्हणूनच त्यांना पक्षातून लोकसभेची तिकीट देण्यात आली असून त्यांचा नक्कीच विजय होणार आहे असा विश्वास आमदार शशिकला ज्वले यांनी व्यक्त केला. त्या खडकलाट येथील आयोजित पत्रकार सभेमध्ये बोलत होत्या. ಇವತ್ತು ನಾನು ನಿಮ್ಮುಂದೆ ಬಂದಿರೋದು 23ನೇ ತಾರೀಕು ಇಲೆಕ್ಷನ್ ಅದು ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ಲ. 23ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಇಲೆಕ್ಷನ್, ಆ ಇಲೆಕ್ಷನ್ ದೇಶದ ಇಲೆಕ್ಷನ್. ಯಾಕಂದ್ರ ಮತ್ತೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರ ಈ ಒಂದು ಇಲೆಕ್ಷನ್ಗಳು, ಚುನಾವಣೆಗಳು. ಈ ಒಂದು ಇಲೆಕ್ಷನ್ಗೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಯಕರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಅಣ್ಣ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬರು ಈ ಕಡಕ್ಲಾಟದ ಮೊಮ್ಮಗ. ಹೋದ ಸರ್ತೆ MLA ಇಲೆಕ್ಷನ್ಗೂ ಕೂಡ ಈ ಭಾಗದಿಂದ ಚುನಾವಣೆಗೆ ಟಿಕೆಟ್ ಅಂತಿದ್ರು. ನೀವು ಕಡಕ್ಲಾಟ್ ಜರ್ಮಿಯಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಅವರಿಗೆ ಲೀಡ್ ಅನ್ನ ಕೊಟ್ರಿ. ಆದ್ರ ಎಲ್ಲ ಒಂದ್ ಕಡೆ ಸ್ವಲ್ಪ ಅಂತರದಲ್ಲಿ ಅವ್ರ ಸೋಲನ್ನ ಅನುಭವಿಸ್ಬೇಕಾಯ್ತು. ಅವ್ರು ಸೋತರು ಕೂಡ ಪಕ್ಷದವರು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸವನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು, ಇಲ್ಲಪ್ಪ ನೀನು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿ, ಇನ್ನೊಂದ್ ಸರ್ತೆ ನೀನು ಇರ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಮತ್ತೆ ವಿಧಾನಸಭೆಗೆ ಇವತ್ತು ಟಿಕೆಟ್ ಅನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. यावेळी ग्राम पंचायत सदस्य उमेश घाटगे, माजी तालुका पंचायत अध्यक्ष विलास माळगे, ज्येष्ठ नेते एस के पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. 22,000 लोकसंख्या असताना मडी जाळण्यासाठी तिथे मशानभूमी नाही आहे आणि विकास केलो म्हणून सांगणार, लाज वाटायला पाहिजे असं सांगायला आणि मतं मारायला. आमच्या गावातल्या पण लिडरांना सुद्धा लाज वाटली पाहिजे की गावामध्ये मशानभूमी सुद्धा नाही. तुम्ही आता जाता पर गावाला कुठे रस्त्यावर जातात काय? तुम्ही रस्त्यावर जायला लागला हे तर डोळं उडा. आणि इथून पुढे अजिबात काँग्रेसच्या कुठल्याही माणसाला मतदान करायचं नाही. आम्ही जल्ले अण्णांनाच निवडून आणायचं, कमरा पुढे बटन दाबून मोदी सरकारच आम्ही वरती आणायचं. त्यावर स्वतः आमला जल्ले उद्योग संबंधित कूड ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಅನ್ನ ಎಲ್ಲ ಬಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಆಶೀರ್ವಾದ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಅಂತವರಿಗೆ ನಾವು ಸಂಸದರಲ್ಲಿ ಕಳಿಸಿ ಇನ್ನಷ್ಟು ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ತಾವು ಅವಕಾಶ ಕೊಡಬೇಕಾಗಿ. ಹೀಗಾಗಿ ಲೋಕಸಭೆ ನಿವಡ್ದು ಐತಿಹಾಸಿಕ ನಿವಡ್ಣೂಕ ಆಯ್ತು, ತುಮಚ್ಯಾ ಅಮಚ್ಯಾ ಭವಿತ್ಯಾಚಿ ನಿವಡ್ಣೂಕ ಆಯ್ತು. ಮತದಾರ ಬಂಧು ಬಗ್ಗೆ ನಾನು ನಮ್ಮ ವಿನಂತಿ ಕರ್ತೋ ದೇಶದ विकासाचा जो आहे तो पुढे न्यायचं, काय माग पडला तर ते न्यायचं, हे तुमच्या हातामध्ये आहे. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.